बिळकीन तालुक्यातील इंग्रजकालीन पोलीस ठाण्याची इमारत जीर्ण होऊन अतिशय समस्या निर्माण झाल्या होत्या. या इमारतीच्या दुरुस्तीसाठी कोणत्या निधीची वाट न पाहता लोकवर्गणीतून या पोलीस ठाण्याचा कायापालट करण्यात आलाय. पोलीस निरीक्षक राजेंद्र बनसोड यांच्या पुढाकाराने तयार झालेले आणि सुविधांयुक्त आणि आकर्षक रंग दिल्याने जिल्ह्यातील सर्वात चांगले पोलीस ठाण्यांमध्ये हे गणले जात आहे. बिळकीन येथील पोलीस ठाण्याची इमारत निजामकालीन बांधण्यात आलेली होती. या इमारतीची अतिशय दुरावस्था झाली होती. संपूर्ण इमारतीतील प्लास्टर पडून विटा दिसत होत्या. तसंच इलेक्ट्रिकल वायर उघडे पडल्याने केव्हाही अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. असं विविध समस्यांनी हे पोलीस स्टेशन ग्रासले होते. उद्भवलेल्या समस्याची दखल घेत येथील प्रभारी पोलीस निरीक्षक राजेंद्र बनसोड यांनी लोकसहभाग पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या वर्गणीतून जुनी इमारत पाडून नवीन सर्व सुविधायुक्त पोलीस स्टेशनची निर्मिती केली आहे. या पोलीस ठाण्याचा कायापालट झाला असून पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेत ठाण्याचा 6 महिन्यात कायापालट केला आहे. यामध्ये वृक्षारोपण, प्रांगणात आसन व्यवस्था, पिण्याचे शुद्ध पाणी, शौचालय, निर्मिती वाहन, पार्किंग व्यवस्था, जल पुनर्भरण, अभ्यागत कक्ष, खेळाचे मैदान आदी उपक्रम राबवण्यात आले आहे. यामध्ये काही उपक्रम स्वखर्च आणि श्रमदानातून तसेच काही उपक्रम लोकसहभागातून पूर्ण करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र बनसोड यांनी दिली आहे. म्हणतात ना, अधिकारी कर्मचाऱ्यांचा पुढाकार असेल तर कोणतंही काम तडीच जाते. त्याचे उदाहरण म्हणजे बिळकीन पोलीस स्टेशनचे रुपडे बदलून टाकणारे पोलीस निरीक्षक राजेंद्र बनसोड. पोलीस स्टेशन पूर्वीपासूनच चांगलं होतं, पण त्याला आपण अधिक चांगलं एन्व्हायरमेंटच्या दृष्टिकोनातून अधिक चांगलं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जनरली जर आपण पाहिलं तर पोलिसांचं वर्क शेड्यूल जे आहे थोडंसं हेक्टिक आहे. या पोलीस स्टेशनला जवळपास 60 गावांचं कामकाज चालतं. येणाऱ्या नागरिकांची संख्या पण मोठी आहे. जर आपण परिसर किंवा सराउंडिंग जे आहे आपलं ते इको फ्रेंडली असेल, थोडंसं हेल्दी असेल, आल्हाददायक असेल, तर येणाऱ्या लोकांच्या मानसिकतेमध्ये फरक पडतो. किंवा इथे जे पोलीस कर्मचारी आहेत, माझे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, 14 ते 15 तास सातत्यानं काम करत आहेत. मग त्यांना हे एन्व्हायरमेंट जर प्लेझंट असेल थोडंसं, तर कामामधला उत्साह टिकून राहतो किंवा एक सकारात्मक वृत्तीमध्ये वाढवते. आणि ह्या अशा टीमवर्कच्या कामामध्ये ज्या बॉन्डिंग्ज आहेत त्या पण चांगल्या तयार होतात. त्यासाठी ज्या जिल्हा पोलीस प्रमुख माननीय मोक्षद पाटील मॅडम यांच्या सूचनेनुसार आणि त्यांच्या मार्गदर्शनानं त्यांनी हा रिनिवेशनचा इथं रेन वॉटर हार्वेस्टिंग केलेलं आहे 100%, गार्डनिंग केलेलं आहे, ज्या काही सुविधा केलेल्या आहेत त्या सर्व सुविधा आम्ही लोकसहभागातून आणि पोलिसांच्या वर्गणीमधून केलेल्या आहेत. आणि ज्यांनी कोणी आम्हाला सहकार्य केले याच्यामध्ये ते आम्ही रोख स्वरूपात कोणाची एकही वस्तू स्वीकारलेली नाही आहे. जे काही आहे काम स्वरूपात, एखादं प्लांटेशन जर करायचं असेल तर ते त्यांनी संबंधित संस्थेने येऊन करायचं आहे. त्यांचं बोर्डवर आम्ही नाव वापरतो. तिथे दर्शनी भागामध्ये आम्ही फलक लावलेला आहे. त्या फलकावर ज्यांनी ज्यांनी या कामामध्ये मदत केलेली आहे त्या सर्वांची नावं नमूद केलेली आहेत.